नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिली विषय गणित 7 ची ओळख। मुलांनो, मागच्या व्हिडिओंमध्ये आपण 1 ते 6 अंकांची ओळख करून घेतली। आज आपण 7 या अंकाची ओळख आणि त्याचे लेखन कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला बरं पुढची चित्रे मोजूया। बोट ठेवून व्यवस्थित मोजा। 1 2 3 4 5 6 7 लिहा 7, म्हणा 7, 7 7। मुलांनो, आता पुढची मांजरे मोजूयात। बोट ठेवून व्यवस्थित मोजा। 1 2 3 4 5 6 7 लिहा 7, म्हणा 7 7 7। मुलांनो, आता पुढचे उंदीर मोजूया। 1 2 3 4 5 6 7 लिहा 7, म्हणा 7 7 7। मुलांनो, आता आपण लिंबू मोजूया। 1 2 3 4 5 6 7 लिहा 7, म्हणा 7 7 7। मुलांनो, गणित पुस्तकातील पान नंबर 14 वर काय दिले आहे ते आपण पाहूया। गोलामध्ये 7 हा अंक लिहिला आहे आणि त्या समोरच्या गोलांमध्ये पहिल्या चित्रात 7 खेळणी आपल्याला दिली आहेत। नीट मोजा बरं। दुसऱ्या चित्रामध्ये 7 बदके आहेत। नीट मोजा बरं। आणि खालच्या रिकाम्या जागेत आपल्याला 7 मणी काढायच्या आहेत। चला मग हातात पेन्सिल घ्या आणि 7 मणी मोजून काढा। 1 2 3 4 5 6 7 आता त्याच्या पुढे दोन्ही हातांची मिळून 7 बोटे दाखवली आहेत। एका हाताची 5 बोटे आणि दुसऱ्या हाताची 2 बोटे। 6 आणि 1 7 इंद्रधनुष्यात रंग 7 बाळासाठी मऊमऊ भात 7 7। मुलांनो, आता पुढे आपल्याला आकाशकंदील आणि पणत्यांची चित्रे दिली आहेत। आपल्याला आकाशकंदीलाच्या बाजूनी अशी दोरी ठेवायची आहे की त्या दोरीच्या वेटोळ्यात फक्त 7 आकाशकंदील आले पाहिजेत। चला बरं मग दोरी घ्या आणि त्या 7 आकाशकंदीलाच्या बाजूने दोरी ठेवा। व्यवस्थित दोरी ठेवा। मुलांनो, आता आपल्याला पणत्यांच्या बाजूला अशी दोरी ठेवायची आहे की त्या दोरीच्या वेटोळ्यात फक्त 7च पणत्या आल्या पाहिजेत। बघा बरं, प्रयत्न करा, तुम्हाला जमते का? अशी दोरी ठेवायची की फक्त 7च पणत्या आल्या पाहिजेत। मोजा पाहू पणत्या 7च आहेत का। मुलांनो, आता आपल्याला 7 या अंकाचा लेखन सराव करायचा आहे। चला हातात पेन्सिल घ्या आणि माझ्याबरोबर 7 या आकड्याचे टिपके जोडा आणि खाली 7 अंक काढा। म्हणा 7, लिहा 7 7 7 7 7 7 7। मुलांनो, 7 या अंकाचा भरपूर लेखन सराव करा। व्यवस्थित जसा आकार आहे तसे 7 काढा। अर्धी वाटी काढून त्याला बाजूला छोटीशी गाठ द्यायची। म्हणा 7, लिहा 7 7 7 7। हे आहेत अंकात 7 आणि हे आहेत अक्षरात 7। मुलांनो, आज आपण
7 या अंकाचा भरपूर वाचन लेखन सराव केला। तुम्ही सुद्धा घरी 1 ते 7 पर्यंत अंक पाटी भरून वहीचं पान भरून लिहा आणि आपल्या पालकांना म्हणून दाखवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।